इकडे बघितलं असेल सर्वसामान्य कार्याकडे सकाळपासून आलेले बघूया आता लोकांनी ठरवायचं आहे कोण काय. आता लोकसभेला लोकांनी संकेत दिलेत, बघूया विधानसभेमध्ये काय होतं. आगे आगे देखिए होत आहे क्या असं समजतं. पहिल्यांदाच दसरा मेळावा आता अजून त्याच्या ती प्लॅनमध्ये लाईन अप नाही आहे. मी त्याच्याबद्दल पुष्टी करणं योग्य होणार नाही, कारण आत गेल्यानंतर ती सर्व मिळेल. आणि विशेषतः जे पक्षाचे नेते आहेत किंवा सचिव आहे त्यांचा तो अधिकार आहे, ते ठरवणार आहेत. परंतु टायमिंग आपल्याला बघून त्याचा तो निर्णय ते घेतील. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. हा मेळावा निश्चितपणे साहेबांना बघतील आणि एकनाथ शिंदे सोबत रामदास कदमला पण आशीर्वाद देतील असं निश्चितपणे वाटतंय. आजचा मेळावा हा अभूतपूर्व असा मेळावा असेल. आजचा मेळावा पाहिल्यानंतर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा विधानसभेवरती 100% फडकेल याबाबत कुणाचे मला शंका नसेल. संजय राऊत म्हणतात की डुप्लिकेट दसरा मेळावा आहे. संजय राऊतांनी टीका केली डुप्लिकेट दसरा मेळावा. संजय राऊतांना कोणीही आता गांभीर्याने घेत नाही. खरं तर नेमके शरद पवारांचे आहेत की उद्धव ठाकरेंचे आहेत हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. तो असली कोण आणि नकली कोण, डुप्लिकेट कोण, हे संजय राऊतांना सांगण्याची आवश्यकता नाही. आज महाराष्ट्रामध्ये जे 2.5 वर्षामध्ये लोकाभिमुख असे जे निर्णय घेतले त्या निर्णयाची पावती महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा लाडक्या बहिणीचे लाडके मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील याबाबत देखील माझ्या मनात माझा शंका नाही. धन्यवाद. दसरा मेळावा जरांगे पाटील यांनी म्हटलंय की 2 दिवसात राज्य सरकारने निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही इशारा दिलाय. जरांगे पाटील सरकार जरांगे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या शासनानं न्यायालयामध्ये टिकेल अशा पद्धतीचं निर्णय घेतलेला आहे. थोडंसं सभोगीनं त्यांनी घेतलं तर चांगलं होईल अशी माझी त्याला विनंती. शिवसेनेचं तिकीट कापलं जाऊ शकतं लोकसभा पॅटर्न जसं लोकसभेला केलं तसंच आता आगामी विधानसभा निवडणुकीला केलं जाऊ शकतं. शिवसेनेचं तिकीट कापलं जाऊ शकतं असं समोर होते. असं काही होणार नाही. लोकसभेला पण असं काही झालं नाही. मी उगाचच आगीत तेल टाकू नका. आमचं सगळं आनंदी आनंद आणि अलबेल चाललं आहे. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन आम्ही लढणार आणि पुन्हा आम्ही सत्ता महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणणार. धन्यवाद. जय हिंद. जय भीम. जय महाराष्ट्र.